बांबू ही बहुगुणी वनस्पती असल्यामुळे त्यात पर्यावरणीय व आर्थिक सुरक्षा देण्याची तसेच रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे. या गुणांमुळे आकर्षित होऊन व समाजाची निकड लक्षात घेता व प्लॅस्टिकचा पर्याय म्हणून बांबूचा वापर करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने बांबू क्षेत्रात चालना देण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र बांबू विकास मंडळाची स्थापना महाराष्ट्र शासनाने 2016 केलेली आहे. हे मंडळ शासन मालकीची एक नोंदणीकृत संस्था आहे. बांबू विकास मंडळ व बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र BRTCने ITC व सायकल प्युअर ब्रँड यांच्याशी करार केला असून त्यात अगरबत्ती तयार करणे व पर्यायाने संस्थेला उपजीविका साधन उपलब्ध करून देणे याचा समावेश आहे. महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या परिसरात सामान्य सुविधा केंद्र, पॅरालिसिस प्लांट, कोळसा भट्टी व 35 बांबू प्रजातीचे नमुना रोपवन तयार केलेले आहे. या व्यतिरिक्त बांबूचा वापर करून निसर्ग पर्यटन कुटी तयार करण्यात येत आहे. सेमिनारी हिल क्षेत्रात विविध कारागिरांची विविध बांबू उत्पादने विक्रीकरिता बांबू शॉप सुरू करण्यात आले आहे. यात हस्तकला, फर्निचर, रंगवलेले बांबू साहित्य याचा समावेश आहे. यावर्षी साई मंदिर नागपूर येथे बांबूपासून तयार केलेले छोटे खानी मंदिर तयार करण्यात आलेले आहे. यात जमिनीपासून छत व कळसाच्या घुमटापर्यंत बांबूचा वापर करण्यात आला आहे. सन 2020 महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खासगी जमिनीवर बांबू लावण्यास प्रोत्साहित करून राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत 3,315 बांबू रोप वन घेतलेले आहे. महाराष्ट्र राज्याने देशात सर्वप्रथम बांबू करिता लागणाऱ्या वाहतुकीच्या तोडीच्या परवान्याचे बंधन काढून टाकले आहे. त्यामुळे शेतकरी प्रोत्साहित होऊन बांबू लावण्यास पुढे येत आहेत. यामुळे त्यांच्या उपजीविकेच्या साधनेत अधिक भर पडणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी जवळपास 2,000 महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. चिचपल्ली येथे 2,00,000 वर्गफूट क्षेत्रात प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात आले असून ही इमारत या प्रकारची भारतातील पहिलीच इमारत असणार आहे. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र BRTC मध्ये पोंभुर्णा, जिल्हा चंद्रपूर येथे दात कोरणी विभागाचे घटक सुरू करण्यात आले आहे. त्या व्यतिरिक्त बांबू कारागिरांकरिता 6 सामान्य सुविधा केंद्रे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तर 12 सामान्य सुविधा केंद्रे पूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली आहेत. महाराष्ट्र राज्य बांबू विकास मंडळ बांबू क्षेत्राचा विकास व प्रचार करण्यास प्रतिबद्ध असून त्याकरिता अनवरत काम करीत आहे. तसेच या क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करून बांबू कारागिरांच्या उत्पादनात भर टाकण्यास प्रयत्नशील आहे. त्यामुळे बांबू क्षेत्र हे पर्यावरणावरील भार कमी करण्यासाठी व लोकांना रोजगार देण्यासाठी एकमेव तोडगा ठरणार आहे.